ही एक बाब हिरेन यांचा मृत्यू ही दखल आम्ही गांभीर्याने घेतलेली आहेच आणि कोणताही मृत्यू आता त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, डेलकरांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, तर ह्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहेच. परंतु जे एक चित्र निर्माण केलं जातंय की जणू काही सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे अशा पद्धतीने त्याने जे काही वाटतंय ते कशासाठी आम्ही तपास तर सुरू केला आहे. त्याच्यात जो कोणी सापडेल हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगतोय की जो कोणी सापडेल तो कोणी असला तरी त्याला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही. पण एकूणच एकूणच जरा तपास नीट होऊ तर द्या. पत्रकारांच्या मागचं कारण असं आहे, मी आणि संसदीय कामकाज मंत्री सकाळी हाऊसला आलो, आम्ही लवकर 10 वाजता येतो आणि काय साधारण आपला हाऊसमधलं आज कामकाज आहे, आज हाऊसमध्ये पण भरपूर कामकाज होतं, ते सगळं वेळेमध्ये कारण गिलोटीन पण 5:30 वाजता होतं. त्यावेळेस मला विरोधी पक्ष नेते आणि आशिष शेलार साहेब भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की ह्यांना बाजूला केल्याशिवाय आम्ही सभागृह त्या ठिकाणी चालू देणार नाही, शेवटचा दिवस तरी व्यवस्थितपणे पार पाडला पाहिजे. त्याच्यामुळं कधीकधी राज्यकर्त्यांना काही बाबतीमध्ये थोडंसं समंजस भूमिका घ्यावी लागते आणि म्हणून लगेचच आम्ही सांगितलं की वरच्या सभागृहात जरी अनिल देशमुख साहेब असतील तर अनिल देशमुखांना विनंती केली की तुम्ही वर सभागृहामध्ये जाहीर करा, कारण त्यांचा तिथं रिप्लाय होता आज ह्याच्याबद्दलचा लॉ अँड ऑर्डरचा. आणि खाली संसदीय कामकाज मंत्र्यांना सांगितलं तुम्ही, ते म्हणलं की एवढंच सांगितलं की आम्ही सभागृहाचं कामकाज व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालू करू. मग ते चालू आज सगळ्या लोकांचं लक्ष असतं, इतर महत्त्वाचे प्रश्न असतात, अर्थसंकल्पावर काहींना बोलायचं असतं, मागण्यांच्या म्हणजे विभागावर बोलायचं असतं, त्याला उत्तर सरकारच्या वतीनं द्यायचं असतं, काही आमच्याकडनं राहून गेलेलं असेल तर त्यालाही शेवटचा हात फिरवताना त्या उत्तरामध्ये त्याचा समावेश करायचा असतो. या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या पद्धतीनं व्हाव्यात आणि अर्थसंकल्पातलं महत्त्वाचं म्हणजे विनियोजन बिल, ते विनियोजन बिल खालीवर दोन्हीकडे मंजूर करायचं असतं. त्याकरता आम्ही अनिल यांनी स्वतः आम्ही दोघांनी बसलो, मुख्यमंत्र्यांना फोन केला, मुख्यमंत्री महोदय म्हणले की जर परबसाहेबांना मला सांगितलं की जर तशा पद्धतीनं तो विषय संपत असेल आणि कामकाज सुरळीतपणे चालू होत असेल तर लगेचच विषय संपून टाकाल, त्या पद्धतीने आम्ही संपवलं. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा, आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.